हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्याला हेल्दी टेस्टी हराभरा पालक पनीर पुलाव ह्याची रेसिपी दाखवणार आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. पालक पनीर पुलाव बनवण्यासाठी साहित्य: भात बनवण्यासाठी 2 कप बासमती तांदूळ, मीठ चवीने 1 टेबलस्पून तेल. पनीर बनवण्यासाठी मी व्हिडिओची लिंक दिलेली आहे, किंवा 250 ग्राम पनीर घ्या. पालकची प्युरी बनवून घ्यायची आहे 2 कप. 1 मोठा कांदा, 1 मोठा टोमॅटो, 2 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून धने जिरे पावडर, मीठ चवीने, फोडणी करता 1 टेबलस्पून तेल, 4-5 मिरे, 2 लवंग, 3 हिरवे वेलदोडे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 तमालपत्र. पालक पनीर पुलाव ह्याची रेसिपी बघणार आहोत. पालक पनीर पुलाव बनवण्यासाठी साहित्य: प्रथम मी भात असा मोकळा शिजवून घेतलेला आहे. मी 1 वाटी भात घेतलेला आहे. त्यानंतर पालक प्युरी मी बनवून घेतलेली आहे. पालक धुवून उकडून तो मिक्सरमधनं बारीक करून घेतला आहे, तो मी 1 वाटी घेतलेला आहे. आता आपण बाकीचे साहित्य बघूया. 1 टेबलस्पून तेल, 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून, 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून. पनीर हे मी घरी बनवलेले आहे आणि बनवल्यानंतर मी हे थोडे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे. त्यानंतर तेल, फोडणीसाठी तमालपत्र, लवंग, मिरे आणि हिरवे वेलदोडे, आणि 1 टेबलस्पून लसूण, हिरवी मिरची आणि आलं ह्याची पेस्ट बनवून घेतली आहे. 1 टीस्पून धने जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि वरतून सजावटीसाठी काजू. पालक पनीर पुलाव ह्याची कृती बघणार आहोत. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झाल्यावर हा मी खडा मसाला जो आहे तो घालणार आहे. त्यानंतर कांदा घालत आहे. कांदा मी हा गुलाबी रंगावरती 2 ते 3 मिनटं भाजून घेणार आहे. आपला कांदा परतून झाला आहे. मी आता आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकत आहे आणि टोमॅटो टाकत आहे, आणि हे पण मी 2 मिनटं मंद विस्तवावरती परतून घेणार आहे. आता मी ह्यामध्ये थोडी धने जिरे पावडर, थोडंसं मीठ. मीठ हे फक्त आपण पालकपुरतं घालायचं आहे. भातामध्ये ऑलरेडी मी मीठ टाकलेलं आहे. थोडीशी लाल मिरची पावडर घालून मिक्स करायचं आहे चांगलं. आता मी ह्यामध्ये पालक प्युरी घालत आहे. त्यानंतर मिक्स करून मी हे 5 मिनटं शिजवून देणार आहे. आता आपण पालक पनीर पुलावचे लेयर्स द्यायचे आहेत. आपला भात तयार आहे, पालक पण आपला शिजवून तयार आहे, पनीर सुद्धा आपले तयार आहे, आणि हे वरतून सजावटीसाठी मी काजू घेतलेले आहेत. आता मी नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये प्रथम भाताचा लेयर देणार आहे. निम्मा भात मी हा खालती घातलेला आहे. आता त्यावरती मी पालक घालणार आहे आणि थोडे पनीरचे पीसेस. आणि वरती असा पनीर घातला आहे. आता वरती मी परत भाताचा लेयर देणार आहे. पण भात घातला आहे आणि आता थोडे मी साजूक तूप घालत आहे. त्याच्याने आपल्या पुलावला छान टेस्ट येईल. भांडे मंद विस्तवावरती ठेवलेले आहे आणि वरतून ह्याला झाकण ठेवणार आहे, आणि 12 ते 15 मिनटं ह्याला छान दणदणीत वाफ येऊन द्यायची आहे. बंद करून आपला पालक पनीर पुलाव झाला असेल. आता
आपला पालक पनीर पुलाव आता तयार आहे. वरतून मी त्याला पनीरनी सजवणार आहे आणि थोडे तळलेले काजू घालणार आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तळलेला कांदासुद्धा तुम्ही घालू शकता. आपला पालक पनीर पुलाव सर्व करण्यासाठी रेडी आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.